पावसाळा सुरू झाल्यावर घरामध्ये माशा आणि चिलटं यायला लागतात किचनमध्ये अन्नपदार्थ जिथे असतात किंवा फळं जिथे असतात तिथे हे माशा आणि चिलटं खूप प्रमाणात वाढतात त्यामुळे आपण काही घरगुती उपाय बघणार आहोत माशा आणि चिलटं घालवण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला उपाय दाखवणार आहे ते शेवटपर्यंत नक्की बघा आपण सलग तीन उपाय इथे बघणार आहोत तीनपैकी कुठलाही एक उपाय तुम्ही केला तरी चालणार आहे माश्या आणि चिलटांसाठी आपण इथे एक ट्रॅप बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे एक पेपर लागणार आहे पेपरला आपल्याला कोनचा आकार द्यायचा आहे आणि व्यवस्थित चिकटपट्टीने याला आपल्याला चिटकवून घ्यायचं आहे या कोनला खालच्या साईडने आपल्याला एक मोठं छिद्र करायचं आहे त्यामुळे मी इथे कापून घेतलं आहे छिद्र थोडं मोठं असलं पाहिजे आता हा कोण जो आहे तो अशा प्रकारे आपल्याला प्लॅस्टिकच्या एका कोलगड बर्नीमध्ये हा लावायचा आहे तर त्याआधी या बर्नीमध्ये एक पिकलेलं केळ्याचं साल टाकायचं आहे पिकलेल्या केळीच्या सालाच्या जी जे सायड ॲपल सायडर विनेगर असतं त्याचाही आपण यामध्ये वापर करू शकतो बनवलेला जो कोण होता तो जो आहे तो अशा प्रकारे बाटलीमध्ये आपल्याला ठेवायचा आहे आणि जे बाटलीचं तोंड आहे ते आपल्याला चिकटपट्टी लावून पूर्णपणे बंद करायचं आहे कुठल्याही प्रकारचा गॅप आपल्याला ह्या बाटलीमध्ये आणि कोणामध्ये राहता कामा नाही आता हा एक प्रकारचा ट्रॅप तयार झालेला आहे आपल्या घरात असणाऱ्या ज्या माशा किंवा मग जे चिलटं आहेत ते या केळीच्या सालाने अट्रॅक्ट होतील आणि या कोणामार्फत त्या बाटलीच्यात शिरतील अशा प्रकारे आपण त्यांना पकडू शकतो ज्या ठिकाणी आपण फळं ठेवतो किंवा मग ज्या ठिकाणी कांदे बटाट्याची ट्रॉली असते त्या ठिकाणी आपण हे ट्रॅप ठेवू शकतो ज्या ठिकाणी माशा आणि चिलटांचं प्रमाण जास्त आहे तिथे हा जो ट्रॅप आहे तो ठेवून द्या यानंतर आपण आणखीन एक प्रकार बघूया त्यासाठी आपल्याला एक प्लॅस्टिकची पिशवी लागणार आहे तर अशा प्रकारे मी जी ट्रान्सपरंट प्लॅस्टिकची पिशवी असते ती घेतलेली आहे ट्रान्सपरंट प्लास्टिकच्या बॅगमध्ये अशा प्रकारे आपल्याला दोन तीन ग्लासभर पाणी टाकायचं आहे पिशवी आपण घेऊ ती पिशवी गळत नाही हे नक्की बघून घ्या कुठल्याही प्रकारचं होल तिला नसलं ना पाहिजे नाहीतर त्यातनं पाणी गळत राहीन त्यानंतर ॲल्युमिनियम फॉईल पेपर लागणार आहे ॲल्युमिनियम फॉईल पेपरला एक साईडला खूप कमी चमक असते ज्या साईडला कमी चमक आहे ती साईड आपल्याला आत घालायची आहे आणि जास्त चमकवाली साईड आपल्याला बाहेर काढायची आहे अशा प्रकारे आपल्याला त्याचे बोळे बनवून घ्यायचे आहेत चार पाच बोळे अशा प्रकारे ॲल्युमिनियम फॉईलचे मी बनवून घेतलेले आहेत आता हे जे ॲल्युमिनियम फॉईलचे गोळे आहेत ते आता ह्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत म्हणजे पाणी असलेल्या पिशवीमध्ये मी टाकले आहेत आणि जे रबर बँड असतं त्याने आपल्याला याला पॅक करून घ्यायचं आहे साध्या प्लॅस्टिक बॅगच्या जे आपण जी झिप पाऊच असते तिचाही वापर करू शकतो ही बनवलेली जी पाण्याची बॅग आहे तिच्यामुळे आपल्या घरात माशा एंटर करणार नाहीत अशा प्रकारच्या पाण्याने भरलेल्या चार ते पाच ज्या बॅग आहेत त्या बनवून घ्यायच्या आहेत आणि ह्या बॅग ज्या आहेत किचन किंवा मग हॉल किंवा बेडरूमच्या ज्या खिडक्या दरवाजे किंवा मग गॅलरी आहेत तिथे आपल्याला लावायच्या आहेत असं केल्याने आपल्या घरामध्ये ज्या माशा आहेत त्या येत नाहीत पाणी आणि ॲल्युमिनियमच्या फॉईलच्या पेपरच्या रिफ्लेक्शनमुळे माशा एंटर करत नाहीत आणखीन एका पद्धतीने ज्या घरात येणाऱ्या माशा आहेत त्यांना पकडण्यासाठी इथे आपण एक उपाय करणार आहोत चार पाच चमचे पाणी घ्यायचं आहे या पाण्यामध्ये आपल्याला दोन ते ती तीन चमचे साखर घालायची आहे तसंच ह्यानंतर आपल्याला जे घरामध्ये मध असतं ते एक दोन चमचे घालायचं आहे आता जी साखर आहे ते सर हे पाणी जे आहे ते उकळून घ्यायचं आहे पाण्यामध्ये जसजशी साखर वितळायला लागते तसतसं हे पाणी जे आहे ते छान चिघट व्हायला लागतं उकळल्यामुळे पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होतं आणि हे पाणी जे आहे ते ॲटोमॅटिकली घट्ट होतं तसंच चिघट जास्त प्रमाणात होतं कागदी शॉपिंग बॅग जे असतात ते आपल्याला इथे लागणार आहेत त्याचे अशा प्रकारे आपल्याला स्ट्रीप कापून घ्यायचे आहेत या कागदी बॅगचा जो आ, कागद असतो तो थोडासा जाड असतो त्यामुळे यांचा वापर आपण केला पाहिजे त्यांना आता मी पंचिंग मशीनने अशा प्रकारे होल पाडून घेते आता दोऱ्याने आपल्याला यांना बांधून घ्यायचं आहे आता आपले असे चार पाच टॅग तयार करून घ्यायचे आहेत आणि यांचा वापर आपण कसा करणार आहोत ते आता बघूया साखर आणि मधाचं जे बनवलेलं सिरप आहे त्यामध्ये आपल्याला आता हे टॅग जे आहेत ते बुडवायचे आहेत संपूर्ण टॅगला मागून आणि पुडून अशा प्रकारे हे सिरप लागलं पाहिजे एक्स्ट्राचं सिरप आपण ते काढून टाकायचं आहे आता हे तयार झालेले टॅग जे आहेत ते आपण जिथे जिथे माशा जास्त असतात तिथे तिथे अशा प्रकारे लावायचे आहेत किचनचं बेसिंग तसंच किचनचं जी खिडकी आहे किंवा मग घरात असणाऱ्या ज्या माशा आहेत त्या इथे अट्रॅक्ट होतील आणि हे चिकट असल्याने यावर बसल्यामुळे त्या तिथे अडकून जातील म्हणजेच माशा ज्या आहेत ते ह्या सिरपला चिटकून जातील तर आज आपण बघितले घरात जर माशा आणि चिलटं अतिप्रमाणात आलेले असतील तर त्यांना आपण पकडण्यासाठी काय उपाय करता येतील मी आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयोगी हो पडेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर याला नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता मी तिथे थांबणार आहे आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार